सुरुवातीला आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जाऊया. आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात, राष्ट्रवादीत काम करतात. अजित पवारांनी काल बंड केलेला आहे आणि राष्ट्रवादी भाजपसोबत गेलेला आहे. एकंदर काय आहे तुमच्या प्रयोग? अतिशय चुकीचा प्रकार झालेला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नेत्यांच्यावर आणि शाहू फुलेंच्या विचारावरती निष्ठा ठेवून या पक्षामध्ये आम्ही कार्यरत होतो आणि आहोत. नेते मंडळीने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला रुचणारा नाही आहे. आम्हाला आता असं वाटायला लागलं आहे, आम्हीच आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आम्ही कुणाबरोबर काम करत होतो आजपर्यंत. अशी अवस्था आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची राष्ट्रवादीच्या झालेली आहे. एकेकाळे शरद पवार हे शरद पवारांचे समर्थक समजणार आहे. हसन मुश्रीफांनी देखील काल शपथ घेतलेली आहे. काय या सगळ्या काय ते फार चुकीच्या पद्धतीनं मुश्रीफ साहेबांनी केले असं मला वाटतंय. त्यांनी तर एवढं जर त्यांची क्लॅरिटी जर असेल तर मग कशाला भ्यायला पाहिजे होतं. रेटून न्यायचं आहे ना कोल्हापूरची जनता. कोल्हापूरच्या जनतेचं एखाद्या चांगल्या माणसाच्या विरोधात कोण काय करत असेल तर पायताना आणि दांडकं शाबूत आहे. त्याची त्यांना कदाचित आठवण झाली नसावी. यापुढे तुमची भूमिका असणार आहे शरद पवार किंवा अजित पवार? नाही, आम्ही पक्षाचे आता आमच्या पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भले सत्ता असो नसो पक्ष म्हणून आम्ही आमचा झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही राहणार आहोत.